ओके 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 जी संजय राउत यांचं आज सकाळी परत एकदा एक वादग्रस्त विधान समोर आले की विधिमंडळ हे चोरांचं मंडळ आहे, चोर मंडळ आहे. काय नेमकी प्रतिक्रिया? संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवू शकत नाही. त्या नालायकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे विधिमंडळ नसतं तर तो खासदार पण झाला नसता. तर म्हणून त्याला कुठली थोडी लाज राहिली असेल किंवा लाज थोडी वाटत असेल असं त्याला वाटत असेल तर पहिलं त्यांनी येऊन त्याच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. कारण का ह्याच विधिमंडळाने त्याला खासदार बनवलेलं आहे, ह्याच आमदारांनी एकत्र येऊन त्याला खासदार हे पद दिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये चौका चौका त्याची धिंड काढली पाहिजे असं मला वाटतं. कारण अशा नालायक लोकांना महाराष्ट्रामध्ये त्या ठेवता कामा नये. जे विधिमंडळाचा अपमान अगर करत असतील तर पहिलं तू तुझ्या खासदारकीचा राजीनामा दे, कारण का ते आमदारांच्याच मतांमुळे तुला मिळालेले आहे. आणि नंतर त्या संजय राऊतला आमच्या थोडा हवाले करा ताकि आमच्या प्रत्येकाच्याच मतदारसंघाच्या चौकामध्ये याची ढिंड काढू शकतो. हेच मला या निमित्ताने म्हणायचं. कायदेशीर प्रक्रिया देखील सुरुवात झाली आहे. आत्ताच काही वेळापूर्वी अतुल भातकर असतील, आशिष शेलार असतील, त्यांनी हक्क भंगाचा प्रस्ताव मांडला आहे. याबद्दलची काय भूमिका असणार आहे याच्याकडे? नाही ना, ती कायदेशीर प्रक्रिया तर झालीच पाहिजे. कारण का अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा कोण अपमान करत असेल आणि ते पण महाराष्ट्रामध्ये राहून तो स्वतःला फार मोठा शूरवीर समजतो, सरकारची सुरक्षता घेऊन सगळीकडे फिरतो. पहिलं तर मी ही मागणी सरकारकडे करणार आहे की त्याची सुरक्षता काढा आणि मग बघू त्याला कोण आजूबाजूला घेऊन फिरतं आणि मग त्याची काय अवस्था उरली सुरली आम्हीही करतो हेही बघून दे. कारण का महाराष्ट्राचा अपमान कोण करत असेल, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान कोण करत असेल तर हे आम्ही कधीही सहन करणार नाही. हे त्या नालायकांनी लक्षात ठेवा. ऐसा आहे की संजय राऊत जैसा नालायक आदमी इसी तरीके के स्टेटमेंट दे सकता है, मगर उसको उसे अगर की थोड़ी भी अगर हिम्मत या उसे अगर शर्म बची होगी तो जिस आमदारों ने जिस विधायकों ने उसको संसद बनाया उस पद से उससे पहले राजीनामा देना चाहिए. और उसके बाद अगर उसको अगर थोड़ी भी शर्म बची रहेगी तो उसे महाराष्ट्र में घूम के दिखाना चाहिए. हमें भी इस ऐसे तरीके के आदमी को जिस तरीके से सजा देना है वो हमको अच्छी तरीके से मालूम है. मैं महाराष्ट्र सरकार से ये भी कहूँगा कि उनको दिए हुए जो प्रोटेक्शन है, जो सुरक्षा है, वो निकाल दे ताकि वो महाराष्ट्र में घूमते हुए उनका हम हर जगह उनका सत्कार कर सके. ये मांग मैं महाराष्ट्र सरकार की तरफ करूंगा. नहीं नहीं, लेकिन कार्रवाई क्या आपको क्या लगता है? नहीं, अभी हक्क भंग की मैं अभी तक हाउस में जाने के बाद मैंने जो सुना है कि हक्क भंग की कार्रवाई शुरू हुई है. हक्क भंग तो होना ही चाहिए, मगर एक तो विधिमंडल में सजा मिलनी चाहिए और दूसरी सजा उसको रास्ते पे मिलनी चाहिए. ये भी मैं इस निमित्त कहूँगा.